नमस्कार मित्रांनो, गरुडझेप कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, काल आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं आपण, इश्यू ऑफ शेअर्सचं बेसिक, ठीक आहे, प्रेफरन्स शेअरचे टाईप आणि एंट्र्या कशा होतात ते पाहिलं होतं, ठीक आहे. आज त्याच्याच आधारे आपण ह्या क्वेश्चन शिकणार आहोत आणि क्वेश्चनवरनं एंट्र्या कशा पास करायच्या हे देखील शिकणार आहोत. तर बघा, क्वेश्चन काय दिला आहे, एक्स वाय झेड लिमिटेड नावाची कंपनी आहे, हॅविंग अँड ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ ₹1,00,000. त्या कंपनीचं ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे, भाग भांडवल किती आहे, ₹1,00,000. डिवायडेड इंटू 5,000 6% प्रेफरन्स शेअर. हे जे ऑथोराइज्ड कॅपिटल आहे ना, हे 1,00,000 कॅपिटल कसं आहे बघा, 5,000 काय आहेत माझे प्रेफरन्स शेअर आहेत आणि एक शेअर किती रुपयाचा आहे बघा, ऑफ ₹10 इच. मग जर 5,000 शेअर्स गुणले 10 रुपये केलं तर प्रेफरन्स शेअरचे किती होतात, 50,000 रुपये. अँड 5,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच आणि 5,000 काय आहेत इक्विटी शेअर आहेत, एक शेअर किती रुपयाचा आहे, 10 रुपयाचा. हे पण किती झालं, 50,000 आणि दोघांचे मिळून किती होतात, 1,00,000. अशा प्रकारे हे ह्या कंपनीचं काय 1,00,000 रुपये भाग भांडवल आहे, ठीक आहे. आता ह्या कंपनीला काय केलं बघा, ही फक्त इन्फॉर्मेशन आहे, ही अशी कंपनी आहे, हिचं भाग भांडवल असं असं आहे आणि ह्या भाग भांडवलापैकी एवढं भांडवल प्रेफरन्स शेअरवाल्यांचं आहे, एवढं भांडवल इक्विटी शेअरहोल्डरवाल्यांचं आहे. आता बघा, ह्यांनी काय केलं आहे, इश्यूड 4,000 इक्विटी शेअर्स अँड 3,000 प्रेफरन्स शेअर फॉर पब्लिक सबस्क्रिप्शन. ह्या कंपनीनं काय केलं, ठीक आहे, ह्या कंपनीनं काय केलं, बाजारामध्ये 4,000 इक्विटी शेअर्स विकायला काढले. ह्यांचे ह्यांच्याकडे किती होतं, 5,000 इक्विटी शेअर्सपैकी ह्यांनी काय केले, 4,000 इक्विटी शेअर्स बाजारात विकायला काढले आणि 5,000 प्रेफरन्स शेअरपैकी सुद्धा 3,000 प्रेफरन्स शेअर बाजारात विकायला काढले, ठीक आहे. ऑल द शेअर्स इश्यूड वेअर अप्लाइड, ह्याचा अर्थ काय, जेवढे शेअर विकायला काढले होते त्या सगळ्या शेअरसाठी मार्केटमधनं काय आले, अप्लाइड म्हणजे अर्ज आले विकत घेण्यासाठी. फॉर अँड अमाऊंट्स आर कॉल्ड ॲज अंडर, आणि कंपनीनं ह्या शेअर्सचे पैसे मागवताना, म्हणजे इक्विटी शेअर 10 रुपयाचा होता, प्रेफरन्स शेअर पण 10 रुपयाचा होता, तर ते पैसे मागवताना टप्पे असे दिल्यात की ॲप्लिकेशन करताना इक्विटी शेअरवाल्यांनी 1 रुपया द्यायचा, प्रेफरन्स शेअरवाल्यांनी 2 रुपये द्यायचे. अलॉटमेंट झाल्यानंतर इक्विटीला अलॉटमेंटच्या वेळेस इक्विटीवाल्याकडनं 3 रुपये मागवले, प्रेफरन्सवाल्याकडनं 2 रुपये मागवले, ठीक आहे. फर्स्ट कॉलच्या वेळेस इक्विटीवाल्याकडनं 3, प्रेफरन्सवाल्याकडनं पण 3 आणि फायनलच्या कॉलच्या वेळेस दोघांकडनं 3-3 रुपये मागवले. समजतंय का, अशा प्रकारे पैसे मागवलेले आहेत. आता आपलं काय करायचं आहे, ह्याच्यावरती एंट्र्या पास करायच्यात, ठीक आहे. म्हणजे असा क्वेश्चन येतो आणि खाली परत एक लाईन येते, ठीक आहे, पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज. ह्या क्वेश्चनच्या आधारे ह्या व्यवहाराच्या काय करा, एंट्रीज पास करा, ठीक आहे. आता आपण काय करू, एंट्र्या पास करू, ठीक आहे. मी फक्त एवढं खालचं पुसून घेतो आहे, ठीक आहे, तुम्ही परत लिहून घ्या, काय अडचण नाही स्क्रीनशॉट काढून, ठीक आहे. चला आता आपण काय करायचं आहे, जर्नलचा फॉर्मॅट आखून घेऊ. तर पहिल्यांदा काय आणणार इथं, आपण एंट्र्या कुणाच्या मारतोय, कंपनीच्या. मग काय लिहायचं, इन द बुक्स ऑफ XYZ लिमिटेड. इथं काय येणार, जर्नल. आता ह्यांनी मला काय डेट वगैरे काय दिलेले नाही आहेत, त्यामुळे इथं काय डेट टाकायची गरज नाही, फक्त डेटचा कॉलम नावापुरता दाखवायचा. ठीक आहे, इथं काय येणार डेट, इथं काय येणार पर्टिक्युलर्स, इथं काय येणार डेबिट अमाऊंट आणि इथं काय येणार क्रेडिटची अमाऊंट. आता बघा, कंपनीनं शेअर विकायला काढले बरोबर का, पब्लिकनं ॲप्लिकेशनबरोबर पैसे पाठवले, तर पहिला व्यवहार काय होणार, प्रथम काय होतील, ॲप्लिकेशनचे पैसे बँकेच्या खात्यात जातील बरोबर का, कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये जातील. मग कंपनी काय म्हणणार, बँकेत पैसे आले. मग कंपनी पहिल्यांदा काय म्हणणार, बँक
अकाउंट डेबिट। आता बँकेत पैसे किती आले बघा, इक्विटी शेअरवाल्यांकडनं किती रुपये मागवला होता, 1 रुपये, तर प्रेफरन्स शेअरवाल्याकडनं किती रुपये मागले होते, 2 रुपये। आता बघा इक्विटी शेअर किती इशू केलते, 4000, आणि प्रेफरन्स शेअर किती इशू केलते, 3000, बरोबर ना। मग पैसे किती येतील बघा, पैसे किती येतील, इक्विटीचे येतील बघा, असं लिहितो इथं लिहितो मी इक्विटी शेअर, इक्विटी शेअरचे किती येतील, 4000 गुणिले ॲप्लिकेशनच्या वेळेस किती रुपये द्यायचा आहे, 1 रुपया, बरोबर का। असे मिळून किती येतील पहिल्यांदा, 4000 येतील, बरोबर का। आणि आणि प्रेफरन्स शेअर किती इशू केलेत, 3000 इशू केलेत, आणि प्रेफरन्स शेअरला प्रेफरन्स शेअरवाल्याकडून ॲप्लिकेशन करताना किती पैसे मागवल्यात, एका शेअरला 2 रुपये, मग 3000 शेअरला किती होतील, 6000 रुपये। आणि 6 आणि 4 असे दोन्ही मिळून बँकेमध्ये पैसे किती येतील, 10000 येतील, बरोबर का। आता कंपनी काय म्हणणार, हे पैसे आले कुठून, शेअर कुठून आल्यात, शेअर ॲप्लिकेशनसोबत पैसे आल्यात। मग इथं कंपनी काय करणार, फक्त लिहिणार टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, बरोबर ना। डायरेक्टली किती लिहून टाकायचे इथं, 10000, समजतंय का अमाऊंट कशी आली। समजतंय का, आणि नसेल कळत आता काय काय म्हणतील, सर आम्हाला असं नाही लिहायचं, बरं ठीक आहे, आपण आहे ना एक वेगळ्या पद्धतीने लिहू, सेपरेट अमाऊंट लिहू, काय अडचण नाही, ठीक आहे, ठीक आहे। फक्त काय करायचं इथं, काय अडचण नाही, बँक अकाउंट डेबिट, पैसे कसे आले आहेत, इक्विटी शेअरच्या ॲप्लिकेशनचे, मग इथं काय लिहायचं, टू इक्विटी शेअर, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, ठीक आहे। इक्विटी शेअरचे किती आल्यात, 4000, मग इथंपर्यंत किती लिहायचे, फक्त 4000 लिहायचे। आणि परत काय होणार, टू प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, समजतंय का, प्रेफरन्स शेअरचे पैसे किती आल्यात, 6000, बरोबर का। नॅरेशन काय लिहायचं बघा, आता कॅल्क्युलेशन आपण दाखवलंय, नॅरेशन फक्त इथं लिहायचं, बिंग ॲप्लिकेशन किंवा बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, बास, ठीक आहे। आता एक सांगतो, काय काय जण काय करतात, ह्या नॅरेशनमध्ये हे वरचं कॅल्क्युलेशन दाखवतात, तुम्हाला तसं दाखवायचं आहे तसं दाखवा, असं दाखवायचं आहे असं दाखवा, काही फरक पडत नाही, ठीक आहे। बघा आता हे पैसे कंपनी कोणत्या अकाउंट ट्रान्सफर करणार, इक्विटी शेअर कॅपिटलला आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटलला, प्रत्येकाचं कॅपिटल सेपरेट दाखवावं लागतं, ठीक आहे। तर बघा आता काय होणार, हे इक्विटी ॲप्लिकेशन कॅन्सल होईल, कॅन्सल म्हणजे काय, ह्याला आता डेबिट द्यायचा, इथं काय होणार आता, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट आणि प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, बरोबर ना। इक्विटी शेअरचे किती होते, 4000, आणि प्रेफरन्स शेअरचे किती होते, 6000। डायरेक्टली काय येणार, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, किती, 4000, इथे किती येणार, टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, किती, 6000। आणि नॅरेशन काय येणार, बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी, बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू रिस्पेक्टिव्ह
कॅपिटल अकाउंट म्हणजे ज्या त्या ॲप्लिकेशनचे म्हणे ज्या त्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केले. खूप जणांना ही एंट्री कळत नाही. लक्ष द्या, आपण काय करतो जेव्हा पहिल्यांदा पैसे मागवतो तर डायरेक्टली पैसे कुठं जमा होतात, ॲप्लिकेशनच्या वेळेस बँकेत जमा होतात. समजतंय का? कंपनी ज्या टायमाला शेअर विकायला काढते त्या टायमिंग काय असं म्हणत नाही पैसे येणे झाले, हां जेव्हा मार्केटमधनं मागणी येईल तेव्हा डायरेक्टली बँकेत पैसे जमा होतात. ठीक आहे, आणि हे पैसे कसे येतात, शेअर ॲप्लिकेशनचे येतात, बरोबर का? आणि आपण परत काय करतो, शेअर ॲप्लिकेशन अकाउंटमधनं पैसे काढतो आणि डायरेक्टली शेअर कॅपिटल अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. समजलं? चला या पुढं. आता पेन कुठे पडला? हां बा, काय म्हणतो आता? ही झाली माझी ॲप्लिकेशन मनीचे पैसे आले, शेअर कॅपिटल ट्रान्सफर केले. ठीक आहे, आता पुढं या. ठीक आहे, पुढं मी लिहितो इकडा, पुढं वाढवतो ह्या असं. जरा मोठं करू. हा ठीक आहे, आता कंपनी काय करणार, अलॉटमेंटचे पैसे पहिल्यांदा मागवणार. म्हणजे काय म्हणणार, अलॉटमेंटचे पैसे येणे. काय म्हणणार, अलॉटमेंटचे पैसे येणे. म्हणजे काय म्हणणार इथं, असं म्हणणार इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. त्याचप्रमाणं प्रेफरन्स शेअरचे अलॉटमेंटचे पण पैसे येणार आहेत. प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. ठीक आहे, आता इथे काय कळत नसेल ना, तर अमाऊंट जेव्हाच्या तेव्हा लिहून टाकायच्या. आता अलॉटमेंटच्या वेळेस पैसे किती मागवायचे होते, हां अलॉटमेंटच्या वेळेस इक्विटी शेअरवाल्याकडनं किती मागवायचे होते, 3 रुपये, आणि प्रेफरन्सवाल्याकडनं 2 रुपये. आता इक्विटी शेअर अलॉटमेंटचे बघा, इक्विटी शेअरवाल्यांकडनं अलॉटमेंटचे किती रुपये होते बघून सांगा पुस्तकात किंवा वहीत, 3 रुपये होते, बरोबर ना? आणि इक्विटी शेअर किती आहेत, 4000 इश्यू केले आहेत. 4000 गुणिले किती, 2, बरोबर ना? पैसे किती येणार, 8000. 3 मागवल्यात हा, हां किती पैसे येणे यांच्याकडनं, 12000, बरोबर का? आणि प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट, बरोबर का? प्रेफरन्स शेअरच्या अलॉटमेंटचे पण पैसे येणे आहेत. प्रेफरन्स शेअर किती होते, 3000, आणि प्रेफरन्स शेअरवाल्यांकडनं अलॉटमेंटचे किती रुपये मागवले होते प्रत्येक शेअरला, 2 रुपये. मग 3000 गुणिले 2 किती झाले, 6000 रुपये, बरोबर ना? आणि हे पैसे डायरेक्ट ट्रान्सफर कुठे करायचे असतात, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला, बरोबर का? इक्विटी अलॉटमेंट इक्विटीच्या कॅपिटलला किती येणार डायरेक्टली, 12000, आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट किती, 6000. आणि नॅरेशन काय येईल तुमचं, नॅरेशन काय येईल, बीइंग अलॉटमेंट मनी ड्यू, एवढंच द्यायचं, बीइंग अलॉटमेंट मनी ड्यू. हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही ह्यात दाखवले तरी काही हरकत नाही, पण आपण कॅल्क्युलेशनवरही दाखवतोय आणि नॅरेशन एवढंच लिहितोय. हे सगळं जे काय आहे कायचं आहे, अलॉटमेंटचं आहे. ओके, हां आता बघा, कंपनीनं अलॉटमेंटचे पैसे मागवले, माझ्याकडे लेटर आलं, लेटर वाचलं आणि मी गुगल पेनं कंपनीला पैसे पाठवले, पैसे कुठं जातील, कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये. म्हणजे इथं एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट. आता बँकेत पैसे कुठले कुठले जाणार आहेत, इक्विटी शेअर किती होते, 4000, शेअर्सचे 3 रुपये प्रमाणन किती जाणार, इथं लिहा वाटलं असतं असं, इक्विटी शेअर किती, 4000 गुणिले 3 रुपये, इक्विटी शेअरचे किती जमा होतील, कंसातल्या पहिल्यांदा डायरेक्ट अमाऊंट बाहेर लिहू नका, इथं लिहा फक्त इक्विटी शेअर 4000 गुणिले
तीन किती होतील 12,000 आणि प्रेफरन्स शेअर किती होते 3,000 आणि त्यांचे किती रुपये प्रमाणे 2 रुपये प्रमाणे किती होतात 6,000 12 आणि 6 बँकेमध्ये किती जमा होतील 18,000 जमा होतील आणि हे पैसे कशाचे आले टू इक्विटी शेअर हां काय होणार अलॉटमेंट अकाउंट किती इक्विटीचे 12,000 आणि टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट ह्याचे किती होतील 6,000 समजतंय का आणि नॅरेशन डायरेक्टली काय येईल बीइंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड ओके ज्याला समजलं नाही त्यांनी पुन्हा एकदा लक्ष द्या काय बोललो मी अलॉटमेंटचे पहिल्यांदा कंपनी काय करते अलॉटमेंटचे पैसे मागवते म्हणजे कंपनी काय म्हणणार अलॉटमेंटचे पैसे येणे म्हणून मी काय म्हणलं इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट इक्विटी शेअर किती होते 4,000 इक्विटी शेअरवाल्यांकडनं अलॉटमेंटचे किती पैसे यायचे होते 3 रुपये प्रमाणे मग इक्विटी शेअरवाल्यांचे किती येणार 12,000 रुपये येणं त्याचप्रमाणे प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट प्रेफरन्स शेअरवाल्यांकडून अलॉटमेंटसाठी किती पैसे मागवले होते प्रत्येक शेअरला 2 रुपये मग प्रेफरन्स शेअर किती होते 3,000 3,000 × 2 किती आले 6,000 प्रेफरन्स शेअरवाल्यांचे अलॉटमेंटचे पैसे येणे बरोबर का आणि हे सगळे पैसे ट्रान्सफर कुठं होणार ज्या त्या शेअर कॅपिटलला ज्या त्या शेअर कॅपिटलला म्हणजे काय इक्विटी शेअर अलॉटमेंटचे पैसे कुठं जाणार इक्विटी शेअर कॅपिटलला आणि प्रेफरन्स शेअर अलॉटमेंटचे पैसे कुठं जाणार प्रेफरन्स शेअर कॅपिटलला ओके आताचे पैसे कंपनीनं येणे असं केलं बरोबर का अजून पैसे आले होते का नव्हते आता काय झालं लेटर शेअर होल्डरकडे गेलं शेअर होल्डर लगे गुगल पे करून पैसे पाठवून दिले हे पैसे जमा कुठं होतील कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये म्हणून कंपनीनं काय म्हणलं बँक अकाउंट डेबिट हे कंसामध्ये लिहायचं आहे बरं का कंपनी काय म्हणली बँक अकाउंट डेबिट बँकेत पैसे कोणाकोणा जमा झाले इक्विटी शेअरच्या अलॉटमेंटचे किती होते 4,000 × 3 प्रमाणे 12,000 आणि प्रेफरन्स शेअरचे 3,000 × 2 प्रमाणे 6,000 बरोबर का असे 18,000 जमा झाले पण बँक काय म्हणली हे पैसे कशाचे आले तर कशाचे आले बघा इक्विटी शेअर अलॉटमेंटचे किती आले 12 हे 18 पैकी 12 कशाचे आले इक्विटीचे अलॉटमेंटचे आणि हे 18 पैकी 6 कशाचे आले प्रेफरन्स शेअरच्या अलॉटमेंटचे आणि कॅल्क्युलेशन दाखवल्यावर खाली काय दाखवायची गरज नाही डायरेक्टली नॅरेशनमध्ये मी काय म्हणलं बीइंग पैसे कशाचे आले अलॉटमेंट मनी रिसिव्ड ओके लिहून घ्या ठीक आहे आता बघा अलॉटमेंट झाल्यानंतर 5-6 महिन्यानं अजून पैशाची गरज लागली मग कंपनी काय म्हणली आपण फर्स्ट कॉल मागू राहिले पैशामध्ये आपण थोडे पैसे मागू तर कंपनी काय म्हणली आपण इक्विटी शेअरवाल्यांकडनं पण 3 रुपये मागू प्रत्येकी शेअरला आणि प्रेफरन्स शेअरवाल्यांकडनं पण प्रत्येकी शेअरला 3 रुपये मागू मग आता कंपनी काय म्हणणार बघा कंपनी काय म्हणणार इक्विटी शेअरच्या फर्स्ट कॉलचे पैसे येणे म्हणजे एंट्री काय होणार हां एंट्री काय होणार एंट्री होणार इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट पुढं प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट बरोबर ना बरं ठीक आहे कॅल्क्युलेशन लिहून काढू आधी इक्विटी शेअरच्या फर्स्ट कॉलचे पैसे किती आहेत इक्विटी शेअर होते माझे 4,000 आणि फर्स्ट कॉल होता 3 रुपयाचा म्हणजे किती येणं आहेत 12,000 येणे त्याचप्रमाणे प्रेफरन्स शेअरचे पण फर्स्ट कॉलचे पैसे येणे प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट प्रेफरन्स शेअर किती होते 3,000 आणि त्याचे पण किती रुपयाने पैसे येणार आहेत 3 रुपयानं मग 3 त्रिकीत झाले 9,000 बरोबर का आणि हे पैसे इक्विटी शेअर फर्स्ट कॉलचे पैसे कुठं जाणार इक्विटी शेअर कॅपिटलला आणि प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉलचे पैसे कुठं जाणार प्रेफरन्स शेअरच्या कॅपिटलला मग इथं लिहायचं टू इक्विटी शेअर
कॅपिटल अकाउंट आणि टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटलचे किती? 12,000 आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटलचे किती? 9,000. आता इथं एंट्री नॅरेशन काय येणार? बीइंग फर्स्ट कॉल मनी ड्यू. ड्यू म्हणजे काय? पहिल्या कॉलचे पैसे येणे, बरोबर का? आता कंपनी लेटर म्हणजे पैसे मागवले, लेटर शेअर होल्डरकडे आलं, लेटर वाचलं, लगेच गुगल पे फोनपे करून पैसे कुठे जातील? कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये, बरोबर का? पैसे ट्रान्सफर कुठं होतील? कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये. मग आपण काय करणार? बँक अकाउंट डेबिट करणार, बरोबर ना? हां, काय होणार? बँक अकाउंट डेबिट. आता बँकेत पैसे कसे येतील? फर्स्ट कॉलचे 4,000 इक्विटी शेअरचे 3 रुपये प्रमाणे. मग इथं लिहायचं इक्विटी शेअर 4,000 × 3 इज इक्वल टू किती येणार? 12,000. आणि प्रेफरन्स शेअर 3,000 शेअर आहेत, त्याचे 3 रुपये प्रमाणे किती येणार? 9,000. दोघांचे मिळून किती येतील? 12 आणि 9 किती येतील? 21,000 रुपये बँकेत येतील. आणि कंपनी काय म्हणणार? पैसे कशाचे आले? इक्विटी शेअरच्या फर्स्ट कॉलचे आणि प्रेफरन्स शेअरच्या पण फर्स्ट कॉलचे. मग इथं लिहायचं टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट आणि टू प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. इक्विटी शेअर फर्स्ट कॉलचे किती होते? 12,000 आणि प्रेफरन्स शेअरचे किती होते? 9,000. नॅरेशन काय येणार? बीइंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. समजतंय का? ठीक आहे, आता तुम्हाला एक होमवर्क आहे, ठीक आहे? सेम टू सेम एंट्री येणार आहे. कोणाची? फायनल कॉलची. कशी येणार आहे? फायनल कॉलची. अमाऊंट वगैरे सगळं सेम टू सेम येईल, फक्त इथं वर्ड काय येणार? इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. परत कॅल्क्युलेशन येईल, परत प्रेफरन्स शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. फिगर सेम टू सेम येतील. टू काय होणार? पैसे ट्रान्सफर कुठं होणार? इक्विटीचे इक्विटी कॅपिटलला, प्रेफरन्स शेअरचे प्रेफरन्स शेअर कॅपिटलला. एंट्री शेअर फायनल कॉलची एंट्री, ड्यूची पण आणि रिसिव्हडची पण मनाने करायची. सांगतो पण कशी येते? हे सगळं हाय असं येतं आहे, फक्त जिथं काय फर्स्ट आहे तिथं काय येईल? फायनल कॉल. सर असं का? फायनल कॉलची अमाऊंट आणि फर्स्ट कॉलची अमाऊंट सेम आहे, त्यामुळं. कळतंय का? फर्स्ट कॉल पण 3 रुपयाचाच आहे आणि फायनल कॉल पण 3 रुपयाचाच आहे. जर फर्स्ट कॉलची अमाऊंट वेगळी असती आणि फायनल कॉलची अमाऊंट जर वेगळी असती, तर मात्र काय झालं असतं? इथं फिगर चेंज झाल्या असत्या. समजतंय का? फायनल कॉलचं एंट्री तुम्ही स्वतःहून मारायच्या. हा तुमचा काय असेल? होमवर्क. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. ठीक आहे, आता उद्या आपण काय शिकणार आहोत? कॉल्स काय? शेअर प्रीमियम शिकणार आहोत. काय शिकणार आपण? शेअर प्रीमियम. ठीक आहे, तुम्हाला एक इंट्रोडक्शन देऊन जातो. शेअर प्रीमियम म्हणजे काय असतं बघा मी काय म्हणतोय. ठीक आहे, समजा कंपनीच्या शेअरची किंमत किती आहे? 100 रुपये. किती आहे? 100 रुपये. पण समजा कंपनीच्या शेअर्सला डिमांड भरपूर असेल, तर ती कंपनी आपल्या फेस व्हॅल्यूपेक्षा एक्स्ट्रा किमतीनं शेअर मार्केटमध्ये विकते, बरोबर का? म्हणजे समजा MRFचा जर उद्या IPO निघाला, तर MRFच्या इक्विटी शेअरची जर फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल आणि जर MRFनं तो शेअर डायरेक्टली 100 रुपयाला विकायला काढला, किती रुपयाला? 100 रुपयाला, तर फेस व्हॅल्यूपेक्षा ती किती जास्त घेते? फेस व्हॅल्यू 10 रुपये आणि मार्केटमध्ये किती लेखा काढला आहे? 100 रुपये, तर ती किती एक्स्ट्रा घेते? 90. तर ह्या 90ला काय म्हणतात? शेअर प्रीमियम म्हणतात. ह्या शेअर प्रीमियमच्या एंट्री आपल्या उद्या पाहिजेत, त्या शेअर प्रीमियमचे नियम आपल्याला उद्या पाहिजेत, बरोबर का? हे झालं शेअर प्रीमियम. अजून काय शिकायचं आहे? कॉल्स इन एरियर्स. सर कॉल्स इन एरियर्स म्हणजे काय? बघा मी काय म्हणतोय,
जेव्हा कंपनीला गरज पडली, कंपनीनं पहिल्या कॉलला काय मागितले होते, पैसे मागितले. अकायदा कॉल आहे बरोबर का, फर्स्ट कॉल कुठे गेलं, अकायदा फर्स्ट कॉलचे पैसे मागितले बरोबर का. आता कंपनीचे शेअर किती लोकांनी घेतल्यात, 4000 लोकांनी घेतल्यात बरोबर का. आता समजा त्या 4000 लोकांमध्ये मी पण होतो, त्या 4000 लोकांमध्ये मी पण होतो, 4000 किंवा ज्यांनी शेअर घेतल्यात त्यात एक कस्टमर मी पण होतो, आणि मी 100 शेअर घेतले होते. किती घेतले होते मी, 100 शेअर. ठीक आहे, काय झालं माझ्या लाईफमध्ये काही घटना घडल्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती घटली म्हणजे मंदावली बरोबर का, माझ्या आयुष्यात रिसेशन आलं. ठीक आहे, मग काय झालं नेमकं कंपनीनं पैसे मागवले, पण आता माझ्याकडेच पैसे नसल्यामुळं मी कंपनीला पैसे देऊ शकेल का, नाही देऊ शकणार बरोबर का. मग काय होईल यावेळेस, काय होईल माझ्याकडे शेअर किती होते, 100, बाकी सगळ्यांनी पैसे दिले, मला एकट्याला पैसे देणं झालं नाही. तर कंपनीच्या बँकेत पैसे जमा होताना 4000 प्रमाणे होतील का फक्त 3900 शेअरचे पैसे जमा होतील, 100 शेअर तर माझ्याकडे आहेत, मी काही पैसे दिलेले नाहीत, तर फक्त 3900 शेअरचे पैसे जमा होतील. मग सर ह्या 100 शेअरच्या पैशाचं काय, तर ते कंपनी काय म्हणते, कॉल्स इन एरियर्स म्हणते. कंपनी लगे लगे म्हणू शकत नाही पैसे देणं होत नाही, शेअर मागा देऊन टाक, असं लगे लगे म्हणू शकत नाही. तर कंपनी काय करते, ते पैसे येणे आहेत, अजून येणे आहेत असं मांडते. मला काय करते, परिचाला नोटीस पाठवती, एकदा दोनदा तीनदा नोटीस पाठवती. ठीक आहे, त्याला वेळ असं भरपूर. ठीक आहे, आणि नोटीस पाठवून जर मी पैसे नाही भरले किंवा काहीच रिस्पॉन्स नाही दिला, तर मात्र ती कंपनी काय करते, शेअर जप्त करते. काय करते, जप्त करते. आणि ते शेअर जप्त करण्यालाच आपण काय म्हणतो, फॉरफिचर. काय म्हणलं मी, त्या शेअरला जप्त करण्यालाच आपण काय म्हणतो, फॉरफिचर. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या पाहणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला आमचे लेक्चर आवडत असतील तर चॅनलला ठवरे कोचिंग क्लासेस या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.